subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. मी शपथ घेते की या आय बँड न्यूज महाराष्ट्र लाईव्ह ने सुरू केलेल्या अभियाना अंतर्गत हिंगणघाट घटनेचा निषेध करत पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही आणि होऊ देणार पण नाही या निर्धारपर शपथविधीमध्ये आतापर्यंत शाळा, महाविद्यालय, संस्था आणि संघटना शपथ घेत संकल्पाचा वसा उचलत होत्या. परंतु आता थेट घरातील गृहिणींनी महादेव मंदिर, श्रीराम नगर, कोंडेवाडी, भुसावळ येथे डॉक्टर भरत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आय बँड न्यूज महाराष्ट्राच्या मी शपथ घेते की या अभियाना अंतर्गत आपला सहभाग नोंदवून शपथ घेत दडपशाहीच्या मुसक्या आवळून स्वतत्वावरती जीवन जगू, कणखर बाणा ठेवून आम्ही गृहिणी संकटाशी दोन हात करू असा वसा उचलत काय शपथ घेण्यात आली ते आपण आय बँड न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ऐकूयात. आपण मानव आहोत, माणसात प्रत्येक अंगभूत गुण आहे, त्यातील प्रेम हा एक गुण आहे. प्रेम करण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याचप्रमाणे प्रेम स्वीकारण्याचा व नाकारण्याचाही तेवढाच जन्मसिद्ध अधिकार आहे. तिने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करणे माझे आद्य कर्तव्य आहे. जीवन जगताना एक मनुष्य म्हणून आपली जागृत ठेवण्याचा मी प्रयत्न केलाच पाहिजे. यापुढे अशा माझ्या देशातील एकही पूर्णांगा आपले अमूल्य जीवन गमवावे लागणार नाही याची मी स्वतः तरी ग्वाही देते. प्रत्येक स्त्रीच्या मुलीच्या सन्मानात माझा सन्मान समावला आहे. जय हिंद जय मानवता. जसे श्रीराम नगर कोंडेवाडी मध्ये आम्ही एक महिला शक्ती ग्रुप तयार केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे की यापुढे कुठलीही मुलगी म्हणजे जळणार नाही, तिला स्वतंत्रपणे ती कुठेही जाऊ शकेल त्याप्रमाणे आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि यापुढे अशा घटना घडणार नाही याची आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे. मी एक सैनिक पत्नी आहे तर मलाही एकटं राहावं लागतं, एकटं कुठेही जावं लागतं किंवा सगळ्या गोष्टींना मला फेस करावं लागतं. तर आता जी घटना आपण हिंगणघाटातील जी शिक्षिकेवर जी समजा घटना झालेली आहे तर त्या व्यक्तीला तर मी म्हणते अशी शिक्षा झाली पाहिजे की तो विसरला. म्हणजे ज्या प्रकारे प्रियंका रेड्डीच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली त्याच प्रकारची शिक्षा त्यालाही झाली पाहिजे. आणि सांगायचं झालं तर लोकांनी स्त्रीला स्त्रीकडे समजा चांगल्या दृष्टिकोनानेच बघितलं पाहिजे असा संदेश मला द्यावासा वाटतो. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.